22 वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या झोपडपट्टी धारकांच्या प्रश्नाला सांगली महापालिका आयुक्तांनी दिला न्याय. झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत समिती गठीत करण्याचे दिले लेखी आश्वासन. महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या वेगवान निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी धारकांची घरे नावावर होण्याचा मार्ग मोकळा. झोपडपट्टी समितीच्या पाठपुराव्याला अवघ्या 10 दिवसात यश. 9 ऑगस्ट रोजीचे आंदोलन स्थगित. अध्यक्ष सुजित काटे यांची माहिती. गेल्या 22 वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या झोपडपट्ट्या पुनर्वसन करण्याबाबतच्या समिती स्थापनेच्या निर्णयाला अखेर महापालिका आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवलाय. महापालिका आता झोपडपट्टी पुनर्वसन समिती गठीत करणार आहे. सांगली झोपडपट्टी पुनर्वसन समितीने जाहीर केलेल्या आंदोलनानंतर महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे आता महापालिका क्षेत्रातील 27 घोषित झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत येथे 8 ते 10 दिवसात समिती गठीत होणार आहे. याबाबतचे लेखी पत्र महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन समितीला दिल्याची माहिती अध्यक्ष सुजित कुमार काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. गेल्या 22 वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे संस्थापक अध्यक्ष सुजित कुमार काटे हे घोषित झोपडपट्टी धारकांना त्यांच्या नावावर घडवावी यासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र या पाठपुराव्याला म्हणावं तसं यश येत नव्हतं. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन समितीने 9 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला होता. या इशाऱ्यानंतर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत सुद्धा झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत समिती गठीत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. याचबरोबर महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी सोमवारी झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी आंदोलनाबाबत चर्चा करत आंदोलनातील महत्वाच्या असणाऱ्या समिती गठीत करण्याच्या मागणीला आयुक्तांनी मान्यता दिली. तसेच येत्या 8 ते 10 दिवसात झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत महापालिका समिती गठीत करेल अशी लेखी पत्र आयुक्त सुनील पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित कुमार काटे आणि अन्य सदस्यांना दिली. त्यामुळे अवघ्या 10 दिवसात आयुक्त सुनील पवार यांनी गतिमान कारभाराचा नमुना दाखवत झोपडपट्टी धारकांना न्याय देण्याची भूमिका स्वीकारली आहे. याचे झोपडपट्टी धारकांनी स्वागत केलं. आता महापालिका पुढील 8 ते 10 दिवसात झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत समिती गठीत करेल आणि त्यानंतर 27 घोषित झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे झोपडपट्टी धारक आपल्या घराचे मालक बनणार आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन समितीने घोषित केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन महापालिकेने आज हा निर्णय घेतलाय. त्यामुळे झोपडपट्टी धारकांचं 9 ऑगस्ट रोजी होणारं आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याची माहिती सुजित काटे यांनी यावेळी दिली आहे. सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रातील 27 घोषित झोपडपट्टीधारकांना ते राहत असलेल्या ठिकाणी शासन निर्णयाप्रमाणे मालकी हक्काचे उतारे मिळण्यासाठी आम्ही माननीय आयुक्त साहेब यांना गेली 6 वर्ष झालं प्रयत्न करत होतो लेखी स्वरूपात. पण ज्यावेळेला 1.5 महिन्यापूर्वी आम्ही आमरण उपोषणाचा इशारा दिला आणि ते उपोषण आम्ही क्रांतीदिनी 9 तारखेला येणाऱ्या ह्या क्रांतीदिनादिवशी करणार होतो असं ज्यावेळेला त्यांना लेखी आश्वासन दिलं आणि आम्ही ह्या झोपडपट्टीवासियांना शासन निर्णय 2002 प्रमाणे मालकी हक्काचे उतारे मिळण्यासाठी हे प्रयत्न करत असताना ही सगळी भूमिका आयुक्त साहेबांच्या लक्षात आली आणि त्यांनी आज आम्हाला सन्मानपूर्वक त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून घेतलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हा 2002 शासन निर्णय असताना तो आमच्याकडून दुर्लक्षित झालेला आहे आणि ह्याची अंमलबजावणी आम्ही तात्काळ करतो आहे आणि ह्या शासन निर्णयाप्रमाणे या ठिकाणी समिती जी गठीत करणार आहे ती आजच आम्ही या ठिकाणी समिती या ठिकाणी निर्माण करतो आहे. तर तुम्ही तुमचं उपोषण जे आहे ते तुम्ही स्थगित करा. या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांनी 22 वर्षापूर्वीपासूनचा जो विषय होता तो त्यांनी मार्गी लावल्यामुळे आणि या ठिकाणी समिती गठीत करायचं त्यांनी आश्वासन दिल्यामुळे आम्ही तात्पुरते हे 8 ते 10 दिवसासाठी जे उपोषण आमचं आम्ही स्थगित ठेवतो आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जे आम्ही उपोषण जाहीर केलं होतं आपल्याला महापालिका प्रशासनाकडून जे आश्वासन मिळालं आहे आणि त्यांनी समिती गठन केलेली आहे त्या समितीमध्ये आमच्या संघटनेतील एक पदाधिकारी नेमण्याचं आम्हाला आश्वासन मिळालं आहे आणि त्याच संदर्भात आमच्या सर्व झोपडपट्टीधारकांना मार्गदर्शन करण्याकरिता 9 दिवसांनी जे उपोषण होणार होतं त्या उपोषणाच्या ऐवजी आम्ही फक्त एक मार्गदर्शन तत्पर मीटिंग
त्याच ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आहे आणि याचा कुणी गैरमेसेज करून घेऊ नये व गैरसमज करून घेऊ नये, कारण का जो काही झोपडपट्टी पुनर्वसन समिती निर्णय घेत आहे हे सर्व निर्णय झोपडपट्टीधारकांच्या हिताचाच असेल, त्यांचा कल्याणाचा असेल अशी ग्वाही कार्याध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणाहून देत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.